इयत्ता सहावी विषय गणित प्रकरण सहावे स्तंबालेख सराव संच एकोणवीस सो so फ्रेंड्स आज आपण सराव संच एकोणवीस सोडवणार आहोत म्हणजेच स्तंभालेख काढणार आहोत प्रत्येक प्रश्नामधील दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सराव संशय एकोणवीस उदाहरण पहिले एका गावातील काही कुटुंब प्रमुखांची नावे व त्यांच्या कुटुंबातील एका दिवसातील पाण्याचा वापर दिला आहे दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा प्रमाण वाय एक सेमी बरोबर दहा लिटर पाणी नाव पाण्याचा वापर कुटुंब प्रमुखांची नावे रमेश शोभा अयूब जुली राहुल पिण्याचा पाण्याचा वापर तीस लिटर साठ लिटर चाळीस लिटर पन्नास लिटर पंचावन्न लिटर, लिटर आता या माहितीचा आपल्याला स्तंभालेख काढायचा आहे स्तंभालेख काढण्यासाठी आलेख पेपरची आवश्यकता असते आलेख पेपर हा आहे आलेख पेपर मग आलेख पेपरवरती खालच्या बाजूला एक आडवी रेषा म्हणजेच आपल्याला एक अक्ष काढावा लागेल आणि एक उभी रेषा म्हणजेच वाय अक्ष काढावा लागेल प्रथम आपण एक अक्ष आणि वाय अक्ष काढून घेऊ आपण एक अक्ष आणि अक्ष काढलेले आहेत आता आपण एक सक्षावर या दिलेल्या बाबी म्हणजेच कुटुंब प्रमुखांची नावे नावां नावे घेणार आहोत आणि वाय अक्षावर या प्रत्येक कुटुंबा प्रमुखाने पिण्याचा पाण्याचा वापर जेवढा केलाय तेवढ्या लिटरचा आपण काय करणार आहे स्तंभ काढणार आहे त्यासाठी आपल्याला वाय अक्षावर प्रमाण काय दिलाय एक सेमी बरोबर दहा लिटर हा आहे अक्ष वाय आहे हा शून्य दोन रेषा जिथे एकमेकांना छेदतात ते किती हा शून्य त्यानंतर पहिल्या रेषेवरती हा झाला एक सेंटीमीटर किती प्रमाण दिले आहे दहा आपल्याला जे प्रमाण दिलं आहे तेच प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे जर प्रमाण दिलं नसेल तर आपण आपल्या प्रमाणे प्रमाण घेऊ शकतो परंतु आपल्याला या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे एक सेमी बरोबर दहा लिटर म्हणजेच हा शून्य त्यानंतर पहिली डार्क रेषा दहा ही दुसरी डार्क रेषा वीस तिसरी डार्क रेषा किती आली तीस चाळीस पन्नास साठ पुन्हा या ठिकाणी बघा सर्वात मोठा मोठी संख्या कोणती आहे तर साठ म्हणजे आपण साठ पर्यंत दाखवलेली आहे तुम्ही एखादा अंक जास्त दाखवू शकता वायक्षावर सत्तरपर्यंत हे अंक घेतलेले आहेत आता वायावर काय घेणार आहोत आपण तर या कुटुंब कुटुंबप्रमुखांचे नावे म्हणजे रमेश कुटुंब प्रमुख किती आहे रमेश या कुटुंब कुटुंबप्रमुखामध्ये या कुटुंब प्रमुख असलेल्या कुटुंबामध्ये पाण्याचा वापर किती होतोय तर तीस लिटर आता आपण तीस लिटरसाठी या ठिकाणी एक स्तंभ काढायचा आहे आता तीस वाय अक्षावर तीस कुठे दहा वीस तीस मग त्या रेषेमध्ये हा एक बॉक्स सोडून दुसऱ्या बॉक्समध्ये तीस एक मार्क करून घ्या आणि आपल्याला इथे काय करायचं आहे स्तंभ काढायचा आहे कळलंय या पूर्ण बॉक्स आपण घेणार आहोत असा आणि तो आपण एक स्तंभ काढणार आहोत या प्रकारे हा स्तंभ काढलेला आहे आता नाव काय आहे हा कोणता स्तंभ आहे तर कुटुंब प्रमुख असलेल्या रमेश रमेश कुटुंब असलेल्या कुटुंबातील आपल्याला पाणी किती वापरलेलं आहे तो आपल्याला स्तंभ काढलेला आहे मग हे कळणार आहे का कुणाचा आहे नाही मग त्यासाठी ते आपल्याला कोणता स्तंभ काढला आहे ते आपण या ठिकाणी काय करूया नाव लिहूया या ठिकाणी आपण काय लिहिले कुटुंब प्रमुखाचं नाव तुम्ही आढवं लिहिलात तर काय होईल हे दोन्ही स्तंभ स्तंभामध्ये होतात एकमेकांमध्ये मिक्स होतील म्हणून या प्रकारे लिहा उबनाम रमेश दुसरा शोभा किती लिटर पाणी वापरलं आहे साठ लिटर आता पुन्हा हा एक स्तंभ काढलाय मधी हा एक पूर्ण बॉक्स सोडून त्याच्या पुढच्या बॉक्समध्ये घ्या साठ कुठे साठवी साठ रेषा साठ हा आपण स्तंभ सोडून पुढच्या स्तंभामध्ये घेणार आहे साठ कळलं आता ही पूर्ण स्तंभ आपण काय करूया आखून घेऊया हा बॉक्स आपण आखून घेऊया शोभा कुटुंब प्रमुख असलेल्या कुटुंबामध्ये कुटुंबा किती पाणी वापरले जाते साठ लिटर हे प्रमाण कशामध्ये लिटरमध्ये आहे कळलं हे पट्टीच्या सहाय्याने तुम्ही हा बॉक्स तयार करून घ्या किंवा स्तंभ तयार करून घ्या तिसरा अयूब किती पाणी वापरलंय साठ सॉरी चाळीस लिटर चाळीस कुठे आहेत ही चाळीस रेषा हा एक बॉक्स ओढणार आपण आहे त्याच्या पुढच्या बॉक्समध्ये चाळीस ही बरोबर पेन्सिल पट्टीने रेषा आखून घ्या आणि ही आडवी रेषा आणि ह्या दोन उभ्या रेषा आणि हा पूर्ण बॉक्स स्तंभ काय करा आखून घ्या नंतर आहे जुली पन्नास लिटर राहुल किती आहे राहुल पंचावन्न लिटर या कुटुंबामध्ये पाणी किती वापरलं जाते पन्नास लिटर आणि राहुलच्या कुटुंबामध्ये पाणी किती वापरलं जाते पंचावन्न लिटर या ठिकाणी स्तंभ काढलेले आहेत पन्नास ही पन्नासशे रेषा हा जुली पन्नास लिटर आणि राहुलच्या कुटुंबामध्ये किती वापर पंचावन्न पंचावन्न म्हणजे किती ही पन्नासशे रेषा पन्नास नंतर किती रेषा पाच पन्नास वरती पाच रेषा म्हणजे किती आले पंचावन्न म्हणजे ह्या आपण स्तंभ काढलेले आहेत या स्तंभाच्या खाली कुटुंब प्रमुखाची नावं लिहिलेली आहेत ओके सो so, आपण ह्या एक सक्षावर काय दाखवले आहे तर कुटुंब प्रमुखाची नाव आहे कुटुंब प्रमुखांची नावे कळ एक साक्षावर आपण दाखवले कुटुंब प्रमुखांची नावे आणि वाय अक्षावर आपण दाखवले वाय अक्षावर आपण काय दाखवलंय पाण्याचा वापर आता वाय अक्षावर पाण्याचा वापर लिटरमध्ये आहे एक सक्षावर कुटुंब प्रमाकाचे नावं दाखवलंय आता हे आपल्याला प्रमाण जे दिलं आहे ते या कोपऱ्यामध्ये लिहा सॉरी प्रमाण प्रमाण वाय अक्षावर।, वाय अक्षावर एक सेमी बरोबर दहा लिटर पाणी दहा लिटर पाणी हे झालं प्रमाण या प्रकारे आपला हा पूर्ण स्तंभालेख आपण काढलेला आहे आता आपण दुसरा स्तंभालेख काढूया उदाहरण दुसरे एका प्राणी संग्रहालयातील प्राणी व प्राण्यांची संख्या पुढे दर्शवल्याप्रमाणे आहे दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा प्रमाण अक्षावर एक सेमी बरोबर चार प्राणी प्राण्यांची नावे आणि प्राण्यांची संख्या हरिण वीज वाघ चार माकड बारा ससा सोळा मोर आठ आता या माहितीचा आपल्याला स्तंभालेख काढायचा आहे स्तंभालेख काढण्यासाठी ग्राफ आलेख कागदावरती किंवा ग्राफ पेपरवरती एक अक्ष आणि वाय अक्ष काढून घ्या एक्स अक्षावर एक सॉरी आलेख पेपरवर एक अक्ष आणि वाय अक्ष काढलेला आहे आता प्रमाण प्रमाण काय दिलंय वाय अक्षावर एक सेमी बरोबर चार प्राणी म्हणजेच हा शून्य आहे शून्यानंतर वरच्या डार्केवर किती केला आपण चार चारचा पाडा चार जुने आठ बारा सोळा चार पंचा वीस चार आठ बारा सोळा आणि वीस चोवीस अठ्ठावीस बत्तीस छत्तीस आणि चाळीस चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार सोळा चार पंचवीस चार चोवीस चार सत्ता अठ्ठावीस चार अठ्ठा बत्तीस चार नवी छत्तीस चार दाय चाळीस हे आपण चारच्या पट्टीत कारण का आपल्याला इथे प्रमाण दिलेलं आहे किती आहे एक सेमी बरोबर चार पण ते जास्तीत जास्त अंक किती आहे वीस म्हणजे एवढे आपण नाही घेतले तरी चालले असते आपल्याला किती पाहिजे वीस पर्यंतच पाहिजे म्हणजे तुम्ही एखादा एक अंक एक्स्ट्रा घेतला तरी चालेल मी चाळीस पर्यंत अंक घेतले कारण का मी हा अक्ष मोठा काढला होता आपल्याला कितीपर्यंत पाहिजे तर वाय अक्षवर मोठी संख्या किती आहे वीस म्हणजेच आपल्याला वीस पर्यंत अंक आवश्यक आहेत आता या ठिकाणी हरिण किती संख्या आहे वीस म्हणजे हा एक पहिला स्तंभ काढूया किती संख्या आहे वीस म्हणजे वीस कुठे आहे सोळा हा वीस आहे म्हणजे वीस वरती ही जी डार्क रेषा आहे त्यावरती मार्क करून घ्या पेन्सिलने काढायचा आहे तुम्हाला हा ग्राफ पेपर सॉरी पेन्सिलने स्तंभाने काढायचा आहे हे पेन्सिलने आडवी आणि पेन्सिल आणि पट्टीच्या साहाय्याने ही आडवी रेषा काढा नंतर ह्या दोन डार्क रेषा अशा उभ्या पेन्सिलने दोन रेषा काढून घ्या म्हणजे तुमचा स्तंभ तयार होईल मी आता हा पट्टीने दोन्ही रेषा आखून घेतोय म्हणजे हा स्तंभ काढतोय पहिला स्तंभ हा पहिला स्तंभ तयार झालाय हरिण या प्राणी संग, संग्रहालयामध्ये हरीण किती आहेत वीस आहेत नंतर वाघ किती आहेत चार आहेत तो वाक चार एक स्तंभ सोडून पुढच्या स्तंभामध्ये बॉक्समध्ये या सॉरी वाघ वाघ किती चार चार या ठिकाणी आहेत हळ ही चार ही चारची रेषा म्हणजे ही पूर्ण दोन रेषा उभ्या आखून घ्या म्हणजे स्तंभ तयार होईल मी या ठिकाणी पेनचा वापर करतोय तुम्हाला पेनचा वापर न करता पेन्सिलचा वापर करून स्तंभाले काढायचा आहे मी जर इथे पेन्सिल वापरला तर तुम्हाला ते डार्क दिसणार नाही कळलं म्हणून मी पेनाचा वापर करतोय तुम्ही पेन्सिलचा वापर करून स्तंभ काढायचे आहेत किंवा हा स्तंभालेख काढायचा आहे किती आहेत वाघ चार म्हणजे चार चार ही रेषा आहेत म्हणजे या रेषेवरती मार्क करून घ्या आणि दोन या उभ्या रेषा पट्टी साय्याने आखून घ्या दुसरा स्तंभ तयार आता तिसरा थंभ माकड किती आहे बारा तर बारा चार आठ नंतर बारा हा एक बॉक्स सोडून आपण पुढच्या बॉक्समध्ये येणार बारा बाराची लाईन ही आहे मार्क करून घ्या नंतर हा स्तंभ काढून घ्या हा स्तंभ काढल्यानंतर खाली त्या प्राण्याचे कायला नाव लिहा कोणता आहे माकड किती आहेत बारा आहेत नेक्स्ट ससा ससे किती आहेत सोळा सस्यांची संख्या किती आहे सोळा पुन्हा हा एक बॉक्स सोडून पुढच्या बॉक्समध्ये सोळा सोळाची रेषा घ्या आपण हा बॉक्स सोडून पुढच्या बॉक्समध्ये पेन्सिलने तुम्ही मार्क करून घ्या नंतर ती पट्टीने व्यवस्थित आखून घ्या आणि हा पूर्ण बॉक्स याप्रमाणे तयार करून घ्या चौथा स्तंभ तयार केलाय किती आहेत ससा सशांची संख्या सोळा त्याचप्रमाणे मोर किती आहेत आठ मोर किती आहेत आठ हा पाचवा स्तंभ पण आपण तयार केलाय स्तंभाच्या खाली नाव लिहायला विसरू नका मोरांची संख्या किती आहे आठ ससऱ्यांची संख्या किती आहे सोळा माकड किती आहेत बारा वाघ किती आहेत चार हरिण किती आहेत वीस ओके हे आहेत प्राणी मग खालील्या या एक सक्षवर काय दाखवलेत आपण प्राणी वाय अक्षावर काय दाखवलेत प्राण्यांची संख्या ओके आता या ठिकाणी प्रमाण प्रमाण आपल्याला दिलेलं आहे वाय अक्षावर एक सेमी बरोबर चार प्राणी एक सेमी बरोबर चार प्राणी हा आपला दुसरा स्तंभालेख आपण काढलेला आहे आता आपण तिसरा स्तंभालेख काढूया उदाहरण तीन एका शाळेतील स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील तक्त्यात दर्शवलेली आहे या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा प्रमाण वाय अक्षावर एक सेमी बरोबर चार विद्यार्थी कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांची संख्या नाटक विद्यार्थ्यांची संख्या चोवीस नृत्य चाळीस गायन सोळा वादन आठ आणि एकांकिकामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थी किती आहेत चार तर या माहितीचा आपल्याला स्तंभ काढायचा आहे म्हणजे प्रथम वाय अक्ष आणि एक सक्ष काढून घ्या ओके आपण एक सक्ष आणि वाय अक्ष काढलेला आहे आता प्रमाण काय दिले प्रमाण या ठिकाणी दिले वाय अक्षावर एक सेमी बरोबर चार म्हणजे या वाय अक्षाच्या वरती या पहिल्या डार्क देशावरती आपण किती चार घेतलाय आणि हा चारचा पाठ आपण पूर्ण लिहिलेला आहे कारण का या तक्त्यामध्ये मोठी संख्या किती आहे चाळीस म्हणून आपण या ठिकाणी चाळीस किंवा चव्वे एक अंक जास्त घेतलेला आहे चव्वेचाळीस पर्यंत लिहिलेला आहे म्हणजे वाय अक्षावर कमीत कमी चाळीस हा अंक असलाच पाहिजे कमीत कमी चाळीस पर्यंत कारण का तक्त्यामध्ये मोठी संख्या किती आहे चाळीस हे आपण प्रमाण एक सेमी बरोबर चार म्हणून आपण चार पासून सुरुवात केलेली आहे हा चारचा टेबल आपण किंवा चारचा पाडा आपण या ठिकाणी पाड्यातील अंक आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत आता आपल्याला स्तंभ काढायचे आहेत पहिला स्तंभ नाटक नाटकमध्ये किती विद्यार्थी भाग येतात चोवीस आता या वाय अक्षावर चोवीस हा अंक कुठे आहे या ठिकाणी मग त्या रेषेवरती हा एक बॉक्स सोडून पुढच्या बॉक्समध्ये या डार्क रेषावरती अशी मार्क करून घ्या पेन्सिलने नंतर ती पट्टीच्या साह्याने व्यवस्थित आखून घ्या आणि ह्या दोन उभ्या रेषा म्हणजे हा पूर्ण डार्क रेषावरती ह्या डार्क दोन उभ्या रेषा पूर्ण काय करा आखून घ्या म्हणजे स्तंभ तयार होईल हा आपला पहिला स्तंभ तयार झालेला आहे ओके कळतं दोन डार्क रेषांवरती हा आपण मार्क केलेला आहे हा बॉक्स तयार केलेला आहे कोणता आहे कार्यक्रम नाटक किती विद्यार्थी होते चोवीस आता दुसरा, हाँ, एक, हाँ दुसरा आता चा, हा एक हा बॉक्स सोडून पुढच्या बॉक्समध्ये दुसरा स्तंभ आपण काढूया किती आहे नृत्य किती विद्यार्थी भाग घेतात चाळीस आता अक्षावर चाळीस कोणत्या ठिकाणी या ठिकाणी ती रेषा या बॉक्समध्ये आपण स्तंभ काढलाय हा बॉक्स सोडणार त्याच्या पुढच्या बॉक्समध्ये चाळीस व्यवस्थित मार्क करून घ्या पेन्सिलने आणि नंतर पट्टीच्या साहाय्याने हा स्तंभ ऐकला काढून घ्या दुसरा स्तंभ आपण काढलाय नृत्य नृत्य किती विद्यार्थीने नृत्यामध्ये किती विद्यार्थीने भाग घेतला चाळीस म्हणजे डान्समध्ये भाग घेणारे विद्यार्थी किती आहेत चाळीस तिसरा गायन किती आहेत सोळा विद्यार्थी भाग घेतात सोळा आता वाया अक्षर सोळा सोळाचा हा रेषा या रेषेवरती पुढे या हा स्तंभ सोळा पुढच्या या बॉक्समध्ये मार्क करून घ्या आणि नंतर पट्टीच्या साह्याने हा स्तंभ आखून घ्या तिसरा स्तंभ काढला गायन गायन गायनमध्ये किती विद्यार्थी भाग घेतात सोळा त्याचप्रमाणे वालन मध्ये किती विद्यार्थी भाग घेत आहेत आठ हा स्तंभ आपण काढलेला आहे आणि शेवटचा स्तंभ एकांकिकामध्ये चार विद्यार्थी भाग घेतात किती विद्यार्थी चार एकांकिकामध्ये चार ही चार चे रेषा हा स्तंभ तयार झालेला आहे ओके सो या प्रकारे आपण हा पूर्ण स्तंभालेख म्हणजे पूर... स्तंभालेख काढलेला आहे या ठिकाणी कार्यक्रम कोणते होते नाटक नृत्य गायन वादन एकांकिका एक आहेत कार्यक्रम म्हणजे आपण एक सक्षावर कार्यक्रम दाखवलेत वाय अक्षवर हे कार्यक्रम विद्यार्थ्यांची संख्या या कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवलेली आहे तर या ठिकाणी दिल्या विद्यार्थ्यांची संख्या विद्यार्थ्यांची संख्या एक वाय अक्षवर आणि कार्यक्रम एक सक्षावर कळलंय आपण सरावशे एकोणवीस मधील उदाहरण एक ते तीन सोडवलेली आहेत उरलेली उदाहरणे आपण सहज याच प्रकारे सोडवू शकता बघा या आलेखाचा आलेखावरून तुम्हाला लक्षात येईल सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी कोणत्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता नंतर नृत्य नृत्य म्हणजे डान्स डान्समध्ये सर्व सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता किती होते चाळीस सर्वात कमी विद्यार्थ्यांनी कोणत्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता तर एकांकिका म्हणजे या आलेखावरून आपल्याला या आलेखाचे वाचन करणे सहज शक्य होते या आलेखावरून आपल्याला आलेख बघितल्यानंतर आपल्याला लगेच माहिती कळते को कोणत्या कार्यक्रमामध्ये किती विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय किंवा सर्वात जास्त कोणत्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलाय सर्वात कमी कोणत्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलाय या आलेखा हा प्रश्न आपण जरी नाही बघितला तर ह्या आलेखावरून सर्व माहिती आपल्याला कळते ओके याच अशा आपण काय केलंय या व्हिडिओमध्ये स्तंभालेख काढायला शिकलेलो आहोत उरलेले स्तंभालेख तुम्ही सहज काढू शकता थँक्यू